पेज नंबर वन पेज नंबर वन जे आहे आपल्याला पहिले प्रकरण जे आहे पहिल्या प्रकरणामध्ये पहिल्या पानावर कोणता मजकूर वगळण्यात आलेला आहे पहा तर पहिल्या पानावर बघतोय मी तर पहिल्या पानावर जोड माहिती तंत्रज्ञानाची हा जो भाग आहे या भागाला अंडरलाईन करा किंवा त्याला ब्लॉक करा आणि तिथल्या सेल स्टडी पहिला पान पाहिलेला आहे आपण आता दुसरं पान पाहूया आता दुसऱ्या पानावर परिचय शास्त्रज्ञाचा हा जो शास्त्रज्ञाचा परिचय दिलेला आहे तो भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे त्यानंतर खाली वर्तुळाकार गती त्याच पानावर वर्तुळाकार गती कोणती कुठून कट करायचं आहे पहा हा संपूर्ण जो पॅरेग्राफ जो आहे खालीपर्यंत इथपर्यंत पान नंबर दोन वरचा हा जो भाग आहे इथून वर्तुळाकार गतीपासून करून पाहूया हा जो भाग आहे एवढा जो चौकणाचा निळ्या चौकटीमधला भाग जो आहे तो कॅन्सल करायचा किंवा स्टडी सेल्फ स्टडीमध्ये टाकायचं त्यानंतर आपण दोन पान नंबर बघितलं आता आपण तिसऱ्या पानावर चाललेलो आहोत तिसऱ्या पानावर काय आहे का पहा तिसरं पान संपत आलं काय नाही आहे चौथ्या पानावर आलोय आपण आता पान नंबर चार पान नंबर चार वर परिचय शास्त्रज्ञाचा योहानेस केपलर हा जो भाग आहे तो भाग चौकोनात टाका किंवा त्याला अंडरलाईन करा ते सेल्फ स्टडीमध्ये टाका त्यानंतर पुढे चला आता आपण चौथं पान पुढे ढकलतोय पाचव्या पानावर आलेलो आहे आपण पाचव्या पानावरचा भाग बघा एक समान वर्तुळाकार गती अभिकेंद्री बलाचे परिणाम पान नंबर पाच पान नंबर पाच वर हा जो पॅरेग्राफ जो आहे तो मोठा पॅरेग्राफ जरा डोके चालवा पाच पान नंबर पाच वरच पान नंबर पाच वरील जरा डोके चालवा हा जो आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका पान नंबर पाच झालेला आहे आता त्यानंतर आपण पुढे चाललेलो आहे पान नंबर सहावर पान नंबर सहावर काय आहे का बघा पान नंबर सहावर काय आहे आता पान नंबर सहावर काय आहे पहा जरा डोके चालवा पान नंबर सहा जरा डोके चालवा हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका त्यानंतर त्याच्या खालचाच पॅरेग्राफ जो आहे तो माहीत आहे का हा सुद्धा भाग कशामध्ये टाका सेल्फ स्टडीमध्ये टाका पान नंबर सहा झालं त्यानंतर आपण आता पान नंबर सात वर चाललेलो आहोत पान नंबर सात वर जो आहे भाग तो म्हणजे भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकातून हा जो वरच्या दोन ओळी जे आहेत या वरच्या दोन ओळी तुम्ही ब्लॉक करा त्याला किंवा चौकट करा ते सेल्फ स्टडीमध्ये टाका त्यानंतर पुढे या पानावर पाहूया आपण काय आहे का आणि नाही सात नंबरवर एवढाच भाग आहे त्यानंतर आपण आठवर चालतोय पान नंबर आठ पान नंबर आठवर काही नाही त्यानंतर पान नंबर नऊ पान नंबर नऊवर वस्तुमान व वजन त्याच्या खालचा वस्तुमान हा जो पॅरेग्राफ आहे वरचा तो पॅरेग्राफ आणि खाली वजन हा शब्द जो आहे म्हणजे हे वाक्य इथपर्यंत वजन असे म्हणतात वरचा एक पॅरेग्राफ वस्तुमान हा एक पॅरेग्राफ आहे आणि त्यानंतर वजन वजनचा एक पॅरेग्राफ आहे ते वजन असे म्हणतात एवढा भाग सेल्फ स्टडीमध्ये टाका त्यानंतर या पेजवर आणखीन नऊ पेजवर आणि बघा बोलीभाषेतील हा पॅरेग्राफ बोलीभाषेतील इथून स्टार्ट करायचा तो तुलना वस्तुमानाची तुलना करतो हा एवढा भाग जो आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका पान नंबर नऊ वरचा त्यानंतर आपण दहावर जाऊया आता दहावर चाललोय आपण पान
पान नंबर 10 वर माहित आहे का गुरुत्वीय लहरी पाण्यात दगड टाकल्यावर त्यावर पाणी लहरी निर्माण होतात ते मार्ग खुला झाला इथपर्यंत जो पॅरेग्राफ जो आहे तो संपूर्ण पॅरेग्राफ सेल्फ स्टडी मध्ये टाका. त्यानंतर आपण पान नंबर 11 वर जात आहोत. पान नंबर 11 वर माहित आहे का तुम्हाला हा जो भाग आहे माहित आहे का तुम्हाला याच्यामध्ये पान नंबर 11 वर हा पॅरेग्राफ जो आहे तो पूर्ण याच्यामध्ये टाका सेल्फ स्टडी मध्ये टाका. त्यानंतर आपण पान नंबर 11 वरची खूण करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पान नंबर 12 वर जातोय. पान नंबर 12 वर कसल्याही प्रकारची खूण नाही आहे. पान नंबर 12 वर कोणताही बदल नाही आहे. पान नंबर 13 वर सुद्धा बदल नाही आहे. पान नंबर 14 पेज नंबर 14 वर माहीत आहे का तुम्हाला अवकाशातील वजनहीनता हा जो पॅरेग्राफ जो आहे तुम्हाला माहीत आहे का हा जो भाग आहे तो वगळण्यात आलेला आहे सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर खाली स्वाध्याय आहे स्वाध्यायामध्ये काही चेंज नाही पान नंबर 14 वर. त्यानंतर पान नंबर 15 वर सुद्धा काही बदल नाही. त्यानंतर दुसरं प्रकरण आलेलं आहे आपलं. दुसऱ्या प्रकरणामध्ये मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा पेज नंबर किती आहे बघा हा पेज नंबर 16 वर बघा. थोड्या आठवाच्या पुढे एक दोन तीन चार ओळी आहेत पहा. द्रव्याचे प्रकार कोणते मूलद्रव्याचे प्रकार कोणते द्रव्याच्या इथं आहे. त्यानंतर मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक आहे एवढे चार ओळी कट करा. त्यानंतर खालचा जो भाग आहे हा सुद्धा पूर्वीच्या इयत्तामध्ये तिथून स्टार्ट करून प्रयत्न सुरू केले हा जो पॅरेग्राफ आहे तो पण त्या ह्याच्यामध्ये टाका सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर या पान नंबरवर आणखीन आपल्याला बघा या त्याच पानावर इथं तुम्हाला दिसते बघा अनुक्रम आहे. त्यानंतर त्रिके आहेत मूलद्रव्य 1 मूलद्रव्य 2 मूलद्रव्य 3 ह्याच्या खालचं एकच उदाहरण ठेवायचं आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये डोबेरानरची त्रिके ह्याच्यामध्ये एकच एक्झाम्पल ठेवायचं. तर ही दोन खालची दोन उदाहरणं जी आहेत ती सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर आपण पान नंबर 16 सोडून चाललेलो आहोत. 17 जात आहोत आपण. 17 पहा माहीत आहे का तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर हे न्यूलँडच्या अष्टकावर हा पॅरेग्राफ होता. त्यानंतर त्याच खाली न्यूलँडच्या अष्टकावर खाली संगीतातील स्वर ही जी चौकट आहे ही चौकट पूर्णपणे सेल्फ स्टडीमध्ये टाका. आता त्यानंतर आपण पुढच्या पानावर चाललेलो आहोत. पान नंबर 17 झालेला आहे. पान नंबर 18 जातो आपण. 18 काही बदल आहे का आहे. पान नंबर 18 परिचय शास्त्रज्ञाचा दिमित्री मेंडेलिव हा जो शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाचा परिचय जो आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर पान नंबर 18 झालेला आहे. आता 19 द्या. पान नंबर 19 काय आहे का आहे. पान नंबर 19 जरा डोके चालवा गॅलियमचे केलेले ते वरचं नाही आहे तर तिसऱ्या पॅरेग्राफच्या संदर्भात हे आहे. जरा डोके चालवा हा भाग जो आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. 19 पान नंबर संपलेला आहे. आपण 20 चाललेलो आहोत. आता 20 काय आहे का नाही. त्यानंतर आता 21 आहे. आता पान नंबर 21 जरा डोके चालवा हा पॅरेग्राफ तुम्ही पूर्णपणे चार मुद्दे आहेत ते मुद्दे सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर पुढे जातोय आपण. पान नंबर 21 झाला. आता पान नंबर 22 चाललोय आपण. पान नंबर 22 भाग बघा कोणता कट केलेला आहे. गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन त्यामध्ये चार मुद्दे आहेत बघा चार सेंटेन्स आहेत ते कट करायचे.
आणि सेल्फ स्टडी मध्ये टाकत आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण त्याच पानावर, पान नंबर 22 वर, माहित आहे का तुम्हाला, सेल्फ स्टडी मध्ये टाका. त्यानंतर पुढे आपण पान नंबर 22 संपवलेलं आहे. पान नंबर 23 वर आवर्त व इलेक्ट्रॉन स्वरूपण, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण पेरेट्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन, ह्याच्यामध्ये सांगा पाहू, त्याच्या खाली सांगा पाहू एवढाच भाग, हा आवर्ती व इलेक्ट्रॉन घ्यायचं नाही, तर हा सांगा पाहू एवढेच चार जी वाक्य आहेत, सॉरी तीन वाक्य जे आहेत तेवढीच घ्यायची, एवढाच भाग त्यातून गाळलेला आहे किंवा वगळलेला आहे, त्याला सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर पुढं आपण पान नंबर 23 झालेला आहे, पान नंबर 24 वर या. पान नंबर 24 वर काय बघा, थोडे आठवा, याच्यामध्ये सुद्धा तीन ओळी आहेत पहा, तर तीन सेंटेन्स आहेत, 1, 2 आणि 3, हे थोडे आठवा, त्याच्यातून कट करा, सेल्फ स्टडीमध्ये टाका, स्वयंअध्ययनामध्ये. त्यानंतर आपण पान नंबर 24 झालेला आहे, पान नंबर 25 वर चाललेलो आहोत. पान नंबर 25 वर काय आहे का, नाही, तर 25 नाही 26 वर आहे का, पान नंबर 26 वर सुद्धा काही दिसत नाही. पान नंबर 27 वर आहे, पान नंबर 27 वर इंटरनेट माझा मित्र, हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर त्याच्याच खाली लगेच एक चौकट आहे, त्या मूलद्रव्याचे शोध आणि विविध शास्त्रज्ञांचे कार्य, याबाबत ग्रंथालयातील सर्व संदर्भ पुस्तके वाचन करा, हा सुद्धा सेल्फ स्टडीचा भाग आहे. हे दोन चौकटी ज्या आहेत त्या सेल्फ स्टडीमध्ये टाका. 27 पान नंबर झालेला आहे. त्यानंतर 28 वर जो आपण 28 सुरुवातीचा भाग जो आहे तोच कट केलेला आहे, माहीत आहे का तुम्हाला, हा जो भाग आहे तो चौकटीमधला भाग जो आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर स्वाध्याय चालू झाला, स्वाध्यायमध्ये काय आहे का पाहू, 28 नाही, आता 29 पान नंबरवर, 29 पान नंबरवर कोणताही बदल नाही. आता रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याच्यामध्ये पहा, तर थोडे आठवामधला पहिला मुद्दा, त्यानंतर दुसरा मुद्दा, त्यानंतर तिसरा मुद्दा, हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर आपण पुढे चाललो, रासायनिक अभिक्रियामध्ये 18व्या व 19व्या शतकामधील एवढा पॅरेग्राफ असतो, स्वरूपाचा असतो, एवढा भाग पॅरेग्राफ याच्यामध्ये टाका. त्यानंतर पुढील चौकट जे आहे सारणी, पुढील तक्त्यात दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे वगैरे आहे पहा, उदाहरण दिलेले आहेत 9 पर्यंत, ते सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर या 30 पान नंबरवर एवढा भाग होता. त्यानंतर 31 पान नंबरवर शोध घ्या, पान नंबर 31 शोध घ्या, पान नंबर 31 वरचा हा बदल आहे. त्यानंतर पान नंबर आपण 32 वर चाललेलो आहोत, पान नंबर 32 वर काय आहे का, नाही. त्यानंतर पान नंबर 33 वर करून पहा, साहित्य आणि रासायनिक पदार्थ जे आहेत तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. ही कृतीसुद्धा टाकली तर चालेल, हा कृती जी आहे ही कृती आपण प्रयोगशाळेमध्ये घेतो, जेव्हा प्रयोगशाळा उघडेल, शाळा सुरू होईल, तेव्हा ही कृती तुम्हाला त्या ठिकाणी घेण्यात येईल. त्यामुळे ही जी कृती आहे ही कृती तुम्ही लॅबमध्ये, ॲट द लॅब म्हणजे आपल्याला प्रयोगशाळेमध्ये करायची आहे. त्यानंतर त्याच पानावर पान नंबर 33 वरच माहीत आहे का तुम्हाला, हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर शोध घ्या, हा सुद्धा भाग सेल्फ स्टडीमध्ये टाका, पान नंबर 33 झालं आपलं. त्यानंतर पान नंबर 33 झालं, 34 वर या. पान नंबर 34 वर पहा काय आहे का, पान नंबर 34 वर काही नाही बदल. त्यानंतर पान नंबर 35 वर आहे बदल. पान नंबर 35 वर कोणता बदल आहे पाहूया आपण, जरा डोके चालवा. त्याच्यामध्ये तीन मुद्दे आहेत बघा, 1, 2 आणि 3, असे तिन्ही मुद्दे सेल्फ स्टडीमध्ये टाका.
त्यानंतर पुढं पान नंबर 35 झाला, पान नंबर 36, पान नंबर 36 वर आहे जरा डोके चालवा, जरा डोके चालवा, सेल्फ स्टडी आहे। त्यानंतर खाली करून पहा, साहित्य रासायनिक पदार्थ कृती, ही जी कृती आहे ती तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे। ज्या कृती आहेत तुम्ही घरी करू शकता, किंवा जर तुम्हाला हे पदार्थ उपलब्ध जर असतील, साखर सल्फ्युरिक आम्ल जर उपलब्ध असेल, जर इजा होऊ नये असं करायचं, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा इजा होऊ नये, त्रास होऊ नये, अशाच कृती घरी करायच्या आहेत, आणि उरलेल्या कृती सगळ्या आपण प्रयोगशाळेमध्ये करणारच आहोत। त्यामुळे पान नंबर 36 वरची कृती जी आहे ती सेल्फ स्टडीमध्ये टाकायची आहे आपल्याला। त्यानंतर पान नंबर 37, पान नंबर 37 वर काय आहे का आहे, तर थोडे आठवा, पान नंबर 37 पान नंबर 37 वर सेल्फ स्टडीचा भाग सेल्फ स्टडीमध्ये टाकायचा आहे आपल्याला, थोडे आठवा। त्यानंतर पान नंबर 37 वर आणखीन काही नाही आहे। त्यानंतर पान नंबर 38, पान नंबर 38 वर आहे का, पान नंबर 38 वर सुद्धा काही नाही आहे। पान नंबर 39, 39, तर पान नंबर आपल्याला 39 वर उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया करणे करून पहा, तुम्हाला आता सांगितलेलं आहे, जे तुम्हाला शक्य आहे घरी करता येईल ते करून पहा, किंवा जे जर जमणार नसेल तर ते तुम्ही प्रयोगशाळेमध्ये करायचं आहे। पण सेल्फ स्टडीमध्ये या भागावर प्रश्न विचारले जाणार नाहीत। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा जो तुमचा भाग वगळलेला आहे त्या भागावर एकही गुणाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही। तर आत्ताच निकाल लागलेला आहे, आज 10वीचा निकाल लागला का नाही, तर 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला फार आनंद झालेला असेल, कारण का बऱ्याच शाळेचा निकाल 100% लागलेला आहे। आमच्या शाळेतसुद्धा 100% लागलेला आहे। त्यानंतर आमचे सहकारी मुंडे सर यांच्या शाळेचा सुद्धा 100% लागलेला आहे। तर बरेच मुलं डिस्टिंक्शनमध्ये 90च्या पुढं आलेले आहेत। तर तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे, अगदी सोपं असतं। आणि तुम्हाला यावर्षी का फायदा आहे, अभ्यासाला वेळ मिळतो आणि नवीन नवीन शिक्षकांचे लेक्चर्स तुम्हाला ऐकायला मिळतात, आणि त्याचा फायदा घ्या आणि चांगले मार्क्स मिळवा। तर आपण किती पान नंबर आलेला आहोत पहा, आपण 39 पान नंबर आलेला आहोत। 39 पान नंबरवरचा हा करून पहा हा जो पॅरेग्राफ आहे तो त्यातून वगळा। त्यानंतर डोके चालवा त्याच पान नंबरवर डोके चालवा, हा भाग जो आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका। त्यानंतर त्याच्याच खाली सांगा पाहू मधले 6 मुद्दे आहेत पहा, तर 6 मुद्दे सेल्फ स्टडीमध्ये टाका। त्यानंतर 39 पान झाला, आता 40 पान नंबर वर काय नाही आहे। त्यानंतर 41 वर आहे मोठा पॅरेग्राफ आहे, तुम्हाला माहीत आहे का, पेज नंबर 41। तर माहीत आहे का तुम्हाला किती मुद्दे आहेत बघा, 9 मुद्दे हे सेल्फ स्टडीमध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर पुढं पान नंबर 41 झाला, तर पान नंबर 42 वर माहीत आहे का तुम्हाला, हा जो भाग आहे तो सुद्धा संपूर्ण सेल्फ स्टडीमध्ये टाका। त्यानंतर डोके चालवा हा सुद्धा भाग, 2 प्रश्न जे आहेत डोके चालवा म्हणजे तुम्हाला विचारलेले प्रश्न असतात, मग या अगोदर यातले प्रश्न काही यायचे परीक्षेला, पण आता येणार नाही आहेत तुम्हाला हे प्रश्न या बाबतीत किंवा या संदर्भात, मग ते डोके चालवा हे ह्याच्यामध्ये टाकाव। आता पान नंबर आपण 42 संपवलं, आता 43 पान नंबरवर 43, तर सांगा पाहू हा जो भाग आहे 2 वाक्य आहे त्याच्यामध्ये, ही 2 वाक्य सेल्फ स्टडीमध्ये टाका। त्यानंतर पुढं पान नंबर 43 वर माहीत आहे का तुम्हाला, हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका। मी जेवढा चौकट केले तेवढीच करा, जास्त करू नका। त्यानंतर पान नंबर 44 वर आलेला आपण, पान नंबर 44 वर खाली शोध घ्या, काळपटलेली भांडी बघा, ही काय हिरवट दिसतात, मग ते स्वच्छ करतात कशाने करतात हे घरी शोध घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यात त्यात परीक्षेला येणार नाही आहे त्या आधारे, हे लक्षात घ्या। तुम्हाला पुढल्या ज्ञानासाठी पुढे सायन्सला वगैरे गेलं कुठे गेलं स्पर्धा परीक्षेला, त्यामुळे शोध घेता येतात असले।
मग ते स्टडीमध्ये टाका, सेल्फ स्टडीमध्ये. 44 झालेलं आहे, 45 आलेलो आपण. 45 काय आहे का? नाही. त्यानंतर आता 46 पान नंबरवर चाललेलो आपण. पान नंबर 46 आहे. पान नंबर 46 उपक्रम, हा जो पूर्ण उपक्रम जो आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. मग हा उपक्रम आपण सेल्फ स्टडीमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर पुढं पान नंबर 46 झालं, पान नंबर 47 प्रकरण नवीन चालू झालेलं आहे. प्रकरण चौथे विद्युतधारेचे परिणाम, त्याच्यामध्ये थोडे आठवा, दोन वाक्य जे आहेत ते सेल्फ स्टडीमध्ये टाका. आणि दुसरा पॅरेग्राफसुद्धा अभ्यासणार आहोत, हा पॅरेग्राफसुद्धा सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर निरीक्षण करा व चर्चा करा, ही दोन वाक्यसुद्धा सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर पुढं आपण 47 पान नंबर झालेला आहे. त्यानंतर 48 आलेला आपण. 48 विचार करा, पान नंबर 48 विचार करा, हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर 49 पान नंबर नेहमी लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, हा भाग जो आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर पान नंबर 50 आलेला आहे. पान नंबर 50 माहीत आहे का तुम्हाला, माहीत आहे का तुम्हाला, पान नंबर 50 हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर पुढे चाललो आहे आपण, 50 झालेला आहे आपला. त्यानंतर आपण 51 पान नंबरवर जी दोन उदाहरणं जी आहेत सोडवून दिलेली उदाहरणं आहेत, पहा. तर उदाहरण क्रमांक 33 आणि उदाहरण क्रमांक 4 हे दोन्ही उदाहरणं सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर आपण पुढे चाललेलो आहोत, 51 पान नंबर झालेला आहे. आता 52 पान नंबरवर, पान नंबर 52 परिचय शास्त्रज्ञाचा, परिचय शास्त्रज्ञाचा, तो परिचय शास्त्रज्ञाचा जो पॅरेग्राफ आहे तो चौकटीमध्ये लिहा, चौकट टाका त्याच्यात, तो सेल्फ स्टडीमध्ये घ्या, स्वयंअध्ययनामध्ये विचार करायचा त्याचा. त्यानंतर त्याच पानावर 52 नंबरवरच हे नेहमी लक्षात ठेवा, हे नेहमी लक्षात ठेवा, हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाकायचा आहे आपल्याला. आता पान नंबर 53 पान नंबर 53 काही दिसत नाही आहे. पान नंबर 54 पान नंबर 54 काय आहे का? नाही. पान नंबर 55 सुद्धा काही नाही आहे. त्यानंतर पान नंबर 56 काही दिसत नाही आहे. पान नंबर 57 पान नंबर 57 म्हणजे 57 पेज नंबर 57 गॅल्व्हनोमीटर आणि अभ्यासलेल्या विद्युत चलित्र हा जो भाग आहे तो भाग सेल्फ स्टडीमध्ये टाका. हा गॅल्व्हनोमीटर टाकला सुद्धा चालेल. त्यानंतर पुढं आपण 57 पाहतोय. आपण 57 दुसरं काही दिसत नाही आहे. त्यानंतर 58 काय आहे का? 58 आहे. तर परिचय शास्त्रज्ञांचा, ह्याच्यामध्ये मायकल फॅरेडेचं माहिती दिलेली होती, ती सेल्फ स्टडीमध्ये वाचा. त्यानंतर 59 हा जो प्रत्यावर्ती धारा व धिष्ट धारा, ह्याच्यामध्ये हा संपूर्ण पॅरेग्राफ जो आहे वरून, म्हणजे पूर्ण पेज नाही आहे, तर इथून बघा आणखीन एक वेळ दाखवतो तुम्हाला, तर इथून स्टार्ट केलेला आहे प्रत्यावर्ती धारा व धिष्ट धारा, अल्टरनेटिव्ह करंट आणि डायरेक्ट करंट, हा जो भाग आहे तो भाग आपण येथे शिकलो आहोत. हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर या पेज नंबर 59 झालं आपलं. आता पेज नंबर 60 पेज नंबर 60 काय पहा, धिष्ट चनित्र म्हणजे DC जनरेटर, हा जो भाग आहे तो चौकटीमध्ये टाका, किंवा सेल्फ स्टडीमध्ये आपण म्हणतो त्याला. स्वाध्यायमध्ये काय आहे का पाहू नाही आहे. 60 पान नंबर गेलं. त्यानंतर 61 पान नंबरवर 61 याच्यावर काही दिसत नाही आहे. त्यानंतर आता आपण पाचवं प्रकरण सुरू केलेलं आहे. पाचव्या प्रकरणामध्ये
उष्णता, पाचवं प्रकरण उष्णता, याच्यामध्ये अप्रकट उष्मा, अप्रकट उष्मामध्ये करून पाहूया याच्यामध्ये किती भाग हे आहेत पहा, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 याच्यामध्ये 7 मुद्दे आहेत। हे सातीच्या साती मुद्दे आपण सेल्फ स्टडीमध्ये टाकायचे किंवा ॲट द लॅब म्हणलेलं आहे प्रयोगशाळेमध्ये करायचं आहे आपल्याला हे सगळं कृती। मग हे प्रयोगशाळेमध्ये केल्यानंतर मग पुढला प्रश्न येतो, मग तुम्हाला परीक्षेत येईल किंवा नाही त्यावेळी, मग लॉकडाऊन उघडल्यानंतर तुम्हाला शाळा उघडेल त्यावेळी ते केले जातील प्रयोग। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पान नंबर 62 झालं, पान नंबर 63 आलेलो आपण, पान नंबर 63 याच्यामध्ये काही नाही आहे, पान नंबर 64, पान नंबर 64 सुद्धा काही दिसत नाही आहे, पान नंबर 65 सुद्धा काही नाही आहे, त्यानंतर पेज नंबर 66 याच्यावर सुद्धा काही नाही आहे, पेज नंबर 67 आहे, पेज नंबर 67 परिचय शास्त्रज्ञाचा, पान नंबर 67 परिचय शास्त्रज्ञाचा, त्याला चौकट करा किंवा खून करा काहीतरी, सेल्फ स्टडीमध्ये टाकायचं आहे आपल्याला त्याला। त्यानंतर 68 पान नंबर, पान नंबर 68 काही नाही आहे, त्यानंतर 69 पेज नंबर 69, पान नंबर 69 पहा, आपल्याला जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची ICTचा वापर केलेला आहे तो भाग आपण सेल्फ स्टडीमध्ये टाकलेला आहे। त्यानंतर पेज नंबर 70 पान नंबर 70 पहा, पान नंबर 70 किती उदाहरणं बघा, तिसरं उदाहरण कॅन्सल करायचं आहे, एवढं उदाहरणं पूर्णपणे कॅन्सल करा, हे 70 उदाहरण आहे। त्यानंतर 71 पान नंबर, 71 त्या उदाहरणामध्येच ओळी घ्या, त्या पाठीमागच्या पानावरच्या किंवा ह्याच्या उदाहरणामध्ये 70 71 ह्या ओळी घ्या, त्या वरच्या दोन ओळी कट करा, त्या दोन चार ओळी। त्यानंतर पुढे आपण ह्या पानावर परत काय आहे का, 71 काही नाही आहे, त्यानंतर 72 काय दिसत नाही आहे, त्यानंतर 6वं प्रकरण चालू झालं आपलं, प्रकरण 6वे प्रकाशाचे अपवर्तन, या प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये आपल्याला कृती कट करायची आहे। ही जी कृती दिलेली आहे तुम्हाला, एका धातूच्या भांड्यात 5 रुपयांचे नाणे ठेवा, भांड्यापासून हळूहळू दूर जा, अशी जी कृती आहे ती कृती सेल्फ स्टडीमध्ये टाका, स्वयंअध्ययनामध्ये ठेवा। त्याच पानावर खाली कृती परत किती, कृतीमध्ये मुद्दे किती आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 मुद्दे आहेत पेज नंबर 73 तर हे 5 मुद्दे जे आहेत ते सेल्फ स्टडीमध्ये टाकायचे आहेत आपल्याला। त्यानंतर पुढे जाऊया आपण, आता ह्या पेजवर काय दिसत नाही, पेज नंबर 74 75 दिसतं पहा, तर याच्यामध्ये थोडंसं बघा, मी जसं सांगितलं त्या पद्धतीने करा का, त्यामध्ये त्या परिपत्रकात थोड्याशा बारीकशा चुका झालेल्या आहेत, त्यामुळं थोडंसं हे करायचं, ॲडजस्टमेंट करून घ्यायची। आता एवढा भाग हे करायचं आहे म्हटल्यावर थोडीतरी हे होतेच, आता मी सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा काही बारीक सारीक त्रुटी असतील त्या तुम्ही शोधून काढायच्या, बघायच्या सरांना तुमच्या विचारायचं काय सर, त्या परिपत्रकानुसार चेक करायचं तुम्ही। तर इथं बघा, शेवटचे 2 कॉलम जे आहेत, हे शेवटचे कार्बन डायऑक्साईडपासून हिरा, या एवढी उदाहरणं त्याच्यामधून कट करायची गाळायची। त्यानंतर पुढं आपल्याला हे पेज नंबर 75 झालं, 76 आलेलं आपण, ताऱ्याचे लुकलुकणे सांगा पाहू, हा पूर्णपणे जो पॅरेग्राफ जो आहे ह्या दोनच ओळी नाही कट करायचे, हा पूर्ण पॅरेग्राफ जो आहे तो कट करायचा, ह्याच्यामध्ये टाकायचं, सेल्फ स्टडीमध्ये टाकायचं, हा अनुभव तुम्ही घ्यायचा, तुम्हीच कारण शोधायचे तारे का लुकलुकताना दिसतात। त्यानंतर पुढं त्याच पेजवर काही नाही आहे, तर 77 आलेलं आहे आपण, 77 पान नंबरवर 77 जरा डोके चालवा,
हा जो भाग आहे जरा डोके चालवा, याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत, एक आणि दोन, ते मुद्दे याच्यातून वगळा. 77. त्यानंतर पुढं आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन ह्याच्यामध्ये काही नाही आहे. पेज नंबर 78 वर काही बदल नाही आहे. त्यानंतर 79 वर काही नाही आहे. त्यानंतर भिंगे आणि त्याचे उपयोग ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये पाहूया काही बदल आहे का. 80 पान नंबरवर काही नाही आहे. त्यानंतर 81 वर सुद्धा काही नाही आहे. त्यानंतर 82 पेज नंबर, पेज नंबर 82 मध्ये इथं करून पहा असा एक भाग आहे, पूर्ण चौकट आहे बघा. तर ती प्रयोगशाळेमध्येच करायची आहे आपल्याला, मग ती कॅन्सल करायची. म्हणजेच हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीसाठी आहे, वाचन करायचं आणि सोडून द्यायचं बस. तुम्हाला जर उपयोगात आली तर उपयोग करा, नाहीतर मग पुढल्या येत ते तुम्हाला उपयोग होईल. 82 झालं आपलं, आता 83 वर काय आहे का बघू आपण. काय दिसत नाही 83. त्यानंतर 84 वर सुद्धा काही नाही आहे. त्यानंतर 85 वर काही नाही आहे. त्यानंतर 86 नाही. त्यानंतर 87 वरचा जो माहीत आहे का तुम्हाला, हा जो भाग आहे तो स्क्वेअरमध्ये टाका किंवा त्याला वेगळी खूण केली तर चालेल तुमच्या हिशोबाप्रमाणे, पण पुस्तकं खराब नका करू. कारण का ही पुस्तकं जी आहेत ती तुमच्या पुढल्या वर्षी मित्रांना किंवा नातेवाईकांना देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे ते पेज नाही म्हणून त्याच्यावर गिरगिट्या मारणे किंवा घाण करणे असं नका करू. असं चांगल्या पद्धतीनेच एखादी चूक असेल तर ती चूक शोधून दिसावी, शोभून दिसावी, चांगली दिसावी. चुकासुद्धा चांगल्या दिसतात. म्हणून हे चौकट बघा किती छान दिसते अशी. ही PDF फाईल तुमच्या ग्रुपला नंतर मी पाठवणार आहे तुमच्या सरांच्या, सर तुम्हाला देतील. तर त्यानंतर पुढे जाऊया आपण. 87 झालं, आता 88 आता 88 वर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता 89 वर पाहतोय आपण, म्हणजेच पेज नंबर 89 वर काही नाही आहे. पेज नंबर 90 पेज नंबरवर आता दूरदर्शी किंवा दुर्बीण, दूरदर्शी किंवा दुर्बीण हा जो भाग आहे तो पूर्णपणे काढून टाका. हा एकवटला जाईल हा जो भाग आहे तो कट करा. त्यानंतर पुढं ह्या पेज नंबरवर काय दिसत नाही, 91 नाही, काय 92 पाहिजे काय आहे का. 92 सुद्धा काही नाही आहे. 92 काही नाही आहे. त्यानंतर 8 प्रकरण धातुविज्ञान, धातुविज्ञानमध्ये काय गाळलेलं आहे पहा, वगळण्यात आलेलं आहे. तर धातुविज्ञानमध्ये पहिला विचार करा, हे जे दोन ओळी आहेत विचार करायच्या पुढे ज्या दोन ओळी आहेत ते याच्यातून वगळायचे आहेत. त्यानंतर सांगा पाहू हा जो पॅरेग्राफ आहे, धातूचे भौतिक गुणधर्म लक्षात आलं का. तिथं परिपत्रकामध्ये सुद्धा थोडीशी त्रुटी आढळलेली आहे मला, मी माझ्या याच्यानुसार केलेलं आहे. भौतिक धातूचे भौतिक गुणधर्मच कट केलेले आहेत, अधातूचे भौतिक गुणधर्म ठेवलेले आहेत, पण यातला थोडासा भाग त्यामध्ये थोडासा तिथं दिसतो आहे परिपत्रकामध्ये. पण धातूंचे भौतिक गुणधर्म हाच मुद्दा त्यातून वगळायचा आहे आपल्याला. त्यानंतर पुढं धातूंचे रासायनिक गुणधर्म याच्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, हा पेज नंबर किती आहे पहा. आता पेज नंबर कोणता होतं आपलं, 93. हे 94 मधलं आहे. 94 वर आपण माहीत आहे का तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये टाका. हां आता इथं एक लक्षात ठेवा, आता इथं काय करून पहा याच्यामध्ये सगळी पूर्ण कृती नाही खोडायची, तर याच्यामध्ये तुम्हाला हे पदार्थ या दोन चार पदार्थापैकी तुम्हाला फक्त तांबे शिसे आणि सोडियम हेच तुम्हाला त्यातून वगळायचे आहेत. म्हणजेच अभिक्रिया जी आहे ती तांबे शिसे आणि सोडियम सोडून इतर जे आहेत ॲल्युमिनियम आहे, लोखंड आहे, मॅग्नेशियम आहे, जस्त आहे,
याच्याबरोबर तुम्हाला अभिक्रिया करायची आहे, पण ये तीन जे धातू आहेत मग त्यामध्ये तांबे शिसे आणि सोडियम हे जे आहेत ते घ्यायचे घ्यायचे नाहीत, हे सोडून बाकीचे जे आहेत अल्युमिनियम लोखंड मॅग्नेशियम यांना घ्यायचं आहे. या तिन्हीला छोटे छोटे असे बॉक्स करा आणि ते वगळा त्यातून. त्यानंतर पुढं पान नंबर 95 वर या. पान नंबर 95 सोडियम आणि पोटॅशियम हा जो भाग आहे तो त्याच्यातून वगळा, कारण का ह्याच्या अगोदरच आपण ती अभिक्रिया पाहिलेली आहे त्याची सोडियमची आणि पोटॅशियमची, मग ते त्याच्यातून वगळलेली आहे म्हणून सेल्फ स्टडीमध्ये टाका हा भाग सुरुवातीचा 4-2-4 वळीमध्ये. त्यानंतर पुढं ह्या पेजवर खाली 95 काय दिसत नाही, 96 पेज नंबर पेन नंबर 96 आपल्याला धातूंची इतर धातूंच्या क्षारावर द्रावणावर अभिक्रिया होणारी त्यामध्ये करून पहा साहित्य आणि रसायने करून पहा. तर हा सुद्धा भाग जो आहे तो सगळा याच्यातच येतो, ते आपल्याला प्रयोगशाळेमध्ये करायचं आहे ॲट लॅबोरेटरी विथ डेमॉन्स्ट्रेशन ॲट लॅबोरेटरी लॅबोरेटरीमध्ये आपल्याला करायचं आहे ते. मग पुढे जाऊया आपण 96 झालं, 97 काय आहे का, 97 काही दिसत नाही. त्यानंतर 98 आहे, इथं सुद्धा तसंच आहे पहा. तर आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म याच्यामध्ये फक्त करून पहामध्ये पोटॅशियम आयोडाईड बरोबर फक्त अभिक्रिया करायची नाही, बाकीच्या बरोबर करायची. सोडियम क्लोराईड आहे, बेरियम क्लोराईड आहे, या दोन्ही बरोबर करायची आहे आपल्याला अभिक्रिया, फक्त पोटॅशियम आयोडाईड काढून टाकायची ह्याच्यावर अभिक्रिया. त्यानंतर पुढं 99 काय दिसतं का, नाही. त्यानंतर 100 पेज नंबर 100 किंवा 100 ह्याच्यावर पण नाही काय. त्यानंतर 101 वर आहे, 101 वर काय आहे, इंटरनेट माझा मित्र, इंटरनेट माझा मित्र 101 पान नंबर, इंटरनेट माझा मित्र ह्या गोष्टी त्याच्यातून काढून टाका. त्यानंतर पेज नंबर 102 102 पान नंबर माहीत आहे का तुम्हाला, अळूच्या पानावर पाणी चिकटत नाही हा जो भाग आहे तो वगळण्यात आलेला आहे, सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर पान नंबर 103 वर काय आहे का, नाही. त्यानंतर पान नंबर 104 याच्यावर काय दिसत नाही. पान नंबर 105 वर पहा, माहीत आहे का तुम्हाला, रेल्वे रुळाच्या जोडणीमध्ये वापरण्यात येणारी पद्धत हा जो भाग आहे तो त्याच्यातून वगळा, म्हणजे हा थर्मिट हा जो भाग आहे थर्मिट अभिक्रियेतून बनवलेले अतिउष्ण पोलाद हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. त्यानंतर खाली त्याच्याच खाली माहिती मिळवा असा एक आहे बघा, माहिती मिळवा याच्यामध्ये सेल्फ स्टडी टाका माहिती मिळवायचं. त्यानंतर पुढं 106 वर काही नाही आहे, 107 पाहूया आपण, 107 107 काही नाही आहे. त्यानंतर 108 वर आहे, म्हणजे 108 पान नंबरवर माहीत आहे का तुम्हाला, याच्यामध्ये हा जो भाग आहे तो सेल्फ स्टडीमध्ये टाका. संमिश्रांमध्ये एका धातू एक धातू जेव्हा असे एक सुरुवात आहे तो पूर्ण पॅरेग्राफ सेल्फ स्टडीमध्ये टाका, त्याच्या खालचा सुद्धा माहिती मिळवा हे सुद्धा टाका त्याच्यामध्ये. त्यानंतर उपक्रम 109 वर काही नाही आहे, आता नवं प्रकरण कार्बनी संयुगे, कार्बनी संयुगे याच्यामध्ये बघा थोडे आठवा सेल स्टडीमध्ये टाका. त्यानंतर याच पानावर सांगा पाहू ते पण टाका त्याच्यावरच. आता 111 पान नंबरवर काही नाही आहे. त्यानंतर
112 वर माहित आहे का तुम्हाला? हे टाका याच्यामध्ये. एकशे तेरा मध्ये काही नाही आहे. 114 वर सुद्धा काही नाही आहे. 115 काही नाही आहे. 116 मध्ये हा जो भाग आहे, 116 पान नंबर 116 लक्षावधी वर्षापूर्वी समुद्र तळाच्या खाली, इथून हे ऑइल वंगन 116 झालं. आता 117 नाही आहे. 118 सुद्धा काही नाही आहे. 119 नाही आहे. 120 नाही. 121 नाही. 122 सुद्धा काही नाही आहे. 123 नाही आहे. 124 नाही. 126 पण काही नाही आहे. 127 माहीत आहे का? तो भाग कट करा. 127 गेला. 128 128 विज्ञान कुपी अल्कोहोल व एक विंधन इंधन. 128 झालं. 129 काही नाही आहे. 130 131 131 वर आहे बघा. महारेणू हा जो पॅरेग्राफ आहे तो एवढाच पॅरेग्राफ कट करा तो. त्यानंतर त्याच्याच खाली बहुवारिकीकरण हा जो भाग आहे तो ह्याच्यामध्ये टाका. पान नंबर 31 वरचा वरच्या ह्या ओळी. त्यानंतर पान नंबर 132 पान नंबर 32 वरचा पूर्ण पेज या ठिकाणी आपल्याला ही सारणी वगैरे पूर्ण काढायची आहे. पान नंबर 132 पूर्ण काढा. पान नंबर 133 वरचा जो भाग आहे, पान नंबर 133 वरची सारणी जी अटॅच झालेली आहे ती पण टाका त्याच्यात. त्यानंतर स्वाध्यायामध्ये काही नाही आहे. अवकाश मोहीम शेवटचं प्रकरण. शेवटच्या प्रकरणामध्ये पेन या पेजवर 135 वर माहीत आहे का तुम्हाला? थोड्या आठवा सांगा पाहू. हे तीन चौकटी जे आहेत, हे तीन जे आहेत माहीत आहे का तुम्हाला? थोडे आठवणे सांगा पाहू. हे भाग कट करा. त्यानंतर त्याच पान 136 पान नंबरवर जोड माहिती तंत्रज्ञानाची, तो एक भाग कट करा. एकशे 137 पान नंबर झालं. 138 वर काय आहे का? नाही. पान नंबर 139 वर माहीत आहे का तुम्हाला? त्यानंतर त्याच्याच खाली सोडवलेली दोन उदाहरणं जी आहेत ती पण हे करा. 39 झालं. आता पान नंबर 140 काही नाही आहे. पान नंबर 141 वर माहीत आहे का तुम्हाला? हा भाग याच्यामध्ये टाका सेल्फ स्टडीमध्ये. त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे ते शास्त्रज्ञांचीच जी माहिती दिलेली आहे ती कट करा. त्यानंतर परिचय शास्त्रज्ञांचा हा सुद्धा कट करा भाग. त्यानंतर स्वाध्याय. स्वाध्यायमध्ये काही नाही आहे. पान नंबर 144 असा आपला पूर्ण भाग झालेला आहे.
हे करून सांगून तुम्हाला. तर ऐकून घेतल्याबद्दल आभारी आहोत. थोडं स्पेलिंग चुकलेलं आहे थँक्यूचं, तर आभारी आहो, थँक्यू. मी सुरेश हनुमान सुतार, श्री तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. आज आमच्या दोन्ही शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. चांगलं या ठिकाणी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो, त्याचं फळ आम्हाला भेटतंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.